नंदुरबार येथे आयोजित महायुतीच्या मेळाव्यास शिंदे गटाची अनुपस्थिती. जिल्ह्यात भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदे गटातील वाद पुन्हा चव्हाट्यावर. येत्या काही महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहे, त्यामुळे महायुतीमध्ये मोर्चे बांधणीला सुरुवात झाली असून नंदुरबार शहरातील नाट्य मंदिर सभागृहात महायुतीचा मेळावा पार पडला. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीचा मेळावा घेण्यात आला. परंतु या मेळाव्यास भाजपाचे खासदार, आमदार आणि मंत्री आणि शिंदे गटाचे सर्वच आजी माजी पदाधिकारी अनुपस्थितीत होते, त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला असून भाजपचे आमदार, खासदार आणि मंत्री देखील अनुपस्थितीत राहिल्याने जिल्ह्यात अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. प्रसंगी महायुतीच्या बैठकीत मोठ्या संख्येने नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मंत्री अनिल पाटील यांनी फटकेबाजी केली. लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी राहुल शिवदे, तळोदा, जिल्हा नंदुरबार. पण काही काही महामानव मानव जे असतात ते मधून मधून वक्तव्य करत असतात जितेंद्र आव्हाड साहेबांसारखे. मधून मधून बोलत असतात ते. त्यांनाही कुठून हा जावाई शोध आणला की प्रभू रामचंद्र हे मांसाहार किंवा मटन मांस खायचे, हा शोध त्यांनी कुठून आणला? आणि त्यांच्या अशा प्रगल्भ अशा बुद्धीमधनं असा कसा विचार बाहेर आला? हा आश्चर्याचा धक्का संपूर्ण देशाला बसलेला आहे. अख्ख्या जगामध्ये एकमेव माणूस असा सांगणारा सापडला. म्हणजे पृथ्वीवरती अशी माणसं असतात की त्यांची बुद्धी ही वेगळी चालते. अख्ख्या देशामध्ये असा एक जितेंद्र आव्हाड साहेबांसारखा माणूस सापडला की त्यांनी सांगितलं की नरेंद्र आपलं प्रभू रामचंद्र जे आहे ते मांसाहार खात होते किंवा मटन मच्छी खात होते. पण याची कल्पना कदाचित त्यांना नसेल त्यांच्या जिल्ह्यामध्ये असलेलं हॉस्पिटल ठाण्यामधलं त्यांना वापरण्याची आवश्यकता आता या प्रभू रामचंद्रांनी त्यांच्यावर द्यावी अशी मी प्रभू चरणी मी प्रार्थना करतो की ठाण्याच्या हॉस्पिटलला जाऊन त्यांना कुठल्या तरी गोळ्या सुरू केल्या पाहिजे किंवा भरती तरी केलं पाहिजे. मुळामध्ये महायुतीच्या आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास सगळ्या जिल्ह्यांमध्ये महायुतीचे मेळावे हे पार पाडले जात आहेत. राज्याच्या प्रमुखांनी 45+ चा जो नारा दिलेला आहे तो निर्धार पक्का करण्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी महायुतीचा मेळावा घेतलेला आहे. बोललो ना, महायुतीचा 45+ हा निर्धार मेळावा आमचा आजचा होता. आजच्या भाषणात आपण सांगितलं की सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र काम करायचं, जो आला नाही त्याचा विचार केला जाईल. आपण हा इशारा शिंदे गटाला आता चंद्रकांत गोमसिंगला दिलाय. नाही, तो असं काही कोणाच्या बाबतीमध्ये मी स्पेसिफिक म्हटलो नाही, परंतु इशारा म्हणण्यापेक्षा महायुतीचा प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी या ठिकाणी मी सांगितलेली आहे. इशारा देण्या इतका मी काही मोठा नाही. सर, जिल्ह्यात 50% पेक्षा अधिक शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही. आता ती देशा पूर्ण राज्यामध्ये अशी परिस्थिती आहे की ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पीक विम्याच्या कंपन्यांच्या माध्यमातून जे डाटा अपलोड केला पाहिजे त्या डाटा जो अपलोड होतोय ते कार्य सुरू आहे. सगळ्या लोकांना ज्यांना ज्यांना विम्याला पात्र असतील त्या सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत विमा जाईल. सर, नुकतंच एक विरोधकांनी मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यातून असं सांगितलं की जिल्हा मागासलेला राहिलेला आहे, विकास झालेला नाही. तर पालकमंत्री आहेत आपण सध्या, तर आपल्याला काय एक मी माझ्या सुरुवातीच्या भाषणामध्ये सगळ्यांना क्लिअर करून देतो की नंदुरबार जिल्ह्याची प्रगती मागच्या 75 वर्षापूर्वी आणि आजची महायुतीचं सरकार असण्याच्या काळामध्ये आपल्याला जी बघायला मिळालेली त्याची जर का आपण सगळ्यांनी तुलना केली तर मागच्या काळात काँग्रेसची राजवट असताना नंदुरबार जिल्ह्याची परिस्थिती काय होती, स्थिती काय होती आणि आजची काय, हा प्रश्न समजा जर का प्रत्येक जनतेतल्या प्रत्येक व्यक्तीने स्वतःला जरी विचारला तर आमूलाग्र बदल आज शासनाच्या माध्यमातून
महायुतीच्या माध्यमातून महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून नंदुरबार मध्ये बदल झालेला आपल्या सगळ्यांना दिसतो, विकास झालेला नाही आणि सर्वांना घेऊन चालत नाही, म्हणून मग खासदारकी उमेदवार मला आतापर्यंत या क्षणापर्यंत मला एकही व्यक्ती असं बोललं नाही की आम्हाला घेऊन चालत नाही किंवा काही नाही, अशातला कुठलाच प्रकार नाही। समज गैरसमज असू शकतात, ते पक्षातही राहतात, अजून चार पक्ष असले तर जास्त असतात, पण समज गैरसमज हे दूर करण्याची जबाबदारी सगळ्या नेत्यांवरती असते आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न असतील। हे देशामध्ये कुठल्याही पक्षामध्ये असलं तरी सुद्धा तशी परिस्थिती असेल, ती समज गैरसमज दूर होतील। सर, संजय राऊतांनी टीका केलेली आहे की पक्ष हे चोरायला निघाले, त्यामुळे अजितदादाची हिंमत असेल त्यांनी। अनेक असे माझी आजी आमदार असतील, खासदार असतील, ते सातत्याने संपर्कामध्ये आहे। तुम्हाला येणारा काळ ठरवेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं, किंवा शिवसेनेमध्ये असेल, कोणी भारतीय जनता पार्टीमध्ये असेल, विकासाला डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक नेता हा आपल्या भागाचा विकास कसा होईल हाच एकमेव विचार करेल, आणि त्या दृष्टिकोनातून अनेक धक्के आपल्याला काँग्रेसमध्ये बसताना दिसतील। आणि संजय राऊत हा किस गली में गलबला आहे, आणि संजय राऊत साहेबांनी असं जर का सांगितलं असेल की पक्ष चोरायला निघालेला आहे, पहिले पक्ष तुझा सांभाळ आणि नंतर दुसऱ्या पक्षांचा विचार कर, तुमच्या पक्षामध्ये तुमचा ठिकाणा नाही, तुमच्या पक्षामध्ये आता पुढच्या वेळेला मशाल सारखं चिन्ह घेतलेलं आहे, ते दुसऱ्यांचे घर जाळत फिरणार आहेत मशालीच्या मागून, तीर कामटा घेतला असेल ज्यांच्याकडे आलेलं आहे, आज समजासारखा धनुष्यबाण असेल, गडाळ असेल, ज्यांच्याकडे असेल त्यांचाच पक्ष असणार आहे। आता ये नवीन समजासारखा येणाऱ्या काळामध्ये संजय राऊत आम्हाला सल्ला देत असतील, नवीन पक्ष काढा, आता तुमचाच पक्ष आहे, तुम्ही तो वाढून दाखवा, ते सिद्ध झाल्यानंतर दुसऱ्यावर तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे। अपात्रतेसाठी आता जो काही येणारा निर्णय असेल त्याच्यामध्ये नक्की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रतोद म्हणून मला आत्मविश्वास आहे की न्याय आम्हाला सुद्धा मिळेल। लोकनायक न्यूज